क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्याचे दोन भागांमध्ये विभाजन होणार आहे. नगर दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागांमध्ये जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही अनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. आणि सध्या प्रशासनालाही एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये सुविधा देण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याचा दावा पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. अहमदनगर जिल्हा हा 14 तालुक्यांचा, 12 विधानसभा सदस्य, 2 लोकसभा सदस्य, 72 जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिका महापालिका याचं भौगोलिक क्षेत्रफळ अतिशय मोठं आहे. गेली अनेक वर्ष लोकांची मागणी आहे की हा जिल्हा विभाजन झाला पाहिजे. अनेक दिवस हा प्रश्न जिल्ह्यामध्ये सुरू आहे, त्याच्यावर निर्णय होत नाही आणि म्हणूनसाठी त्या जिल्ह्याच्या एखाद्या खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्याला, SP असेल, CO असेल, कलेक्टर असेल, आणखी इतर विभागाच्या अधिकाऱ्यांशी, यांना एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये जाणं, त्यांना त्या सुविधा देणं हे जिक्रीचं काम होतं. आणि निश्चित स्वरूपामध्ये या संदर्भामध्ये लोकांची जी जनभावना आहे की या जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे, हेच मी आज सुतोवच केलं की जिल्ह्याचं जिल्हा विभाजन झालं पाहिजे, दोन जिल्हे निर्माण झाले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्नशील आहे. निश्चित स्वरूपामध्ये लवकर निर्णय अपेक्षित आहे. हा वाद जो होता तो वाद पाठीमागच्या सरकारच्या कालखंडामध्ये होता की दोन भिन्न सत्ता केंद्र असल्याच्या कारणानं ते त्यांच्या त्यांच्या बाजूला खेचत होते. परंतु आता राज्यात सरकार बदललेलं आहे आणि राज्य सरकार योग्य तो निर्णय हेडक्वार्टरच्या संदर्भामध्ये घेईल. पालकमंत्री म्हणून तुम्ही कोणत्या जिल्ह्याचं नवीन ठिकाण प्रस्तावित करताय? नाही, आता तो मुद्दा राज्य सरकार आता त्याच्यामध्ये वादात जाऊ इच्छित नाही, परंतु राज्य सरकार त्याच्याबद्दल ठोस भूमिका घेईल. 3.5 वर्षांपूर्वी शिवसेना विरोधी पक्षामध्ये होती, ती सत्तेमध्ये कधी आली हे त्यांना अजूनही कळलेलं नाही. त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय असून जे येतील त्यांना सोबत घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून भाजपा 2019 पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा पालकमंत्री राम शिंदे यांनी केलाय. शिवसेनेची भूमिका, मला असं वाटतं की या शिवसेनेची भूमिका गेल्या 3-3.5 वर्षांमध्ये विरोधी पक्षात होते, ते कधी सत्ताधारी पक्षात आले त्यांच्या लक्षात आलं नाही आणि अशा परिस्थितीत 3-3.5 वर्ष झालं ते आमच्याबरोबर सत्तेत आहेत. आणि त्यांनी सत्तेत असताना पुढील निवडणुकीच्या संदर्भामध्ये जी घोषणा केली आहे तर ती कदाचित त्यांचा पक्ष म्हणून बरोबर असेल, परंतु आज आत्ता आम्ही पक्ष म्हणून आणि अलायन्स सरकार म्हणून एकत्र आहोत. परंतु शिवसेना जर सोबत नसली पुढच्या निवडणुकांमध्ये तर भाजपची काय रणनीती असणार आहे किंवा काय ताकद भाजपची त्यावेळेसही असेल? काय कोणता पक्ष बरोबर आहे किंवा नाही यापेक्षा कोणताही पक्ष हा स्वतंत्र विचाराचा असतो आणि ते 2014 दाखवून दिले. पुन्हा एकदा 2014 जे येतील त्यांच्या बरोबर, जे येणार नाहीत त्यांना सोडून भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल. मला वाटतं माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलं आहे की आता मी या कोपरगाव तालुक्यामध्ये आलो आहे, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेलो आहे आणि एक शासनाचा लोकप्रतिनिधी म्हणजे मंत्री म्हणून ज्यावेळेस येतात किंवा विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना देखील स्टेटस त्या पद्धतीचं असतं आणि पोलीस हे कर्तव्य बजावत असतात. आता माझ्या बरोबर काही ड्रेस कोडमध्ये पोलीस आहेत, काही सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस आहेत, हा एक त्या कामाचा कार्याचा भाग आहे असं मला वाटतं. की शेवटी त्यांनी आता माननीय राज्यपालांकडे तक्रार केली त्या चौकशांती तर निष्पन्न होईलच, पण मला असं वाटतं की त्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये आणि पोलीस त्यांचं कर्तव्य बजावत असताना तिथे गेले. आणि शेवटी कुठे गेलेत हा महत्वाचा भाग आहे. प्रेस कॉन्फरन्समध्ये गेलेत, आता तुम्ही माझी प्रेस घेताय, आता मला प्रश्न विचारता, आता तुम्ही थोड्या वेळाने एक तासापर्यंत त्यांना जाऊन प्रश्न विचारणार, मी काय बोललो हे त्यांना सांगणार आहे. त्यामुळे पोलिसांनी तिथं थांबून काही माहिती प्राप्त करून घेऊन ती सरकारला देणं असं त्याच्यामध्ये कुठलंही नाही. त्यांची एकदम कॉन्फिडेन्शियल मीटिंग आहे, जिथे पोलीस घुसलेत असं चित्र त्यांच्या बोलण्यातून देखील आलं नाही. मला वाटतं चौकशांती जे काही निष्पन्न होईल तर होईलच, परंतु त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. प्रतिनिधी ललित घोरपडे, माय न्यूज, शिर्डी.